नमस्कार, अद्रिज मम्मामध्ये तुमचे खूप खूप स्वागत। पावसाळा सुरू झाला आहे। अशा वातावरणात आठवण येते ती म्हणजे कुरकुरीत कांदा भजीची व त्यासोबत चहा। तर मग आज आपण तयार करूया गरमागरम कुरकुरीत कांदा भजी। आता कृती पाहूया। कांद्यांना आपण लांब लांब चिरून घेतले आहे व त्यातच कढीपत्ता व बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेऊया। मग त्यात 1 टीस्पून हळद, 2 टेबलस्पून तिखट, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून, 1/2 टेबलस्पून लसूण अद्रक पेस्ट व चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व एकत्र करून घेऊ घ्या, जेणेकरून सर्व मसाल्यांची चव कांद्यामध्ये मुरेल। मग शेवटी बेसन घालूया व हे व्यवस्थित मिक्स करूया व आवश्यकता असल्यास थोडं पाणी घालूया। अगदी थोडं पाणी घालायचं आहे जेणेकरून ते बेसन व्यवस्थित बाइंड होईल। अशा प्रकारे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। तेल गरम झाले आहे। आता त्यामध्ये भजे टाकूया व मध्यम आचेवर व्यवस्थित तळून घेऊया। भजे कुरकुरीत झाले आहे, रंग पण छान आला आहे। आता यांना काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व भजे तळून घेऊया। अशा प्रकारे कुरकुरीत कांदा भजी जरूर करून पहा। आजची ही माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपींसाठी अद्रिज मम्मा चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनला जरूर दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल। धन्यवाद।